नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, ही म्हैस आपल्या गावी आहे, गाव मंगरूळ, तालुका स्टी, जिल्हा बीड. पाठीमागच्या वेताला आपल्या फार्मर होती मित्रांनो, पनवेलला. दुसऱ्या वेतात होती, आता तिसऱ्या वेतात वेळाला आहे मित्रांनो. चांगल्या क्वालिटीची आणि चांगली दूध देणारी जाफराबादी म्हैस आहे मित्रांनो. 20 लिटर दूध आपण पाठीमागच्या वेतालाच काढलेलं आहे. हिचं आता सुद्धा त्याच पोझिशनला 20+ दूध देईल मित्रांनो, कमी देणार नाहीये. तब्येत म्हणणार तर अतिशय खूप काय तयार झालेलं नाही मित्रांनो. पातळ चमडीची म्हैस आहे, दूध देणाऱ्या म्हशी काही म्हशी सुधरत नाहीत. त्याच्यामुळे एवढी तब्येत विशेष नाही, पण खालची सिस्टम बघू शकता तुम्ही, कासाची साईज वगैरे, सडातलं अंतर वगैरे. अजून म्हशीला 5 ते 6 दिवस टाइम आहे व्यायला. बऱ्याच शेतकरी बंधूंची रिक्वायरमेंट असते मित्रांनो, मोठ्या मापाच्या म्हशी चांगल्या क्वालिटीच्या जाफराबादी आहेत का. जर तिथं नाहीच विकली तर मित्रांनो, आपल्या पनवेलला फार्मर येणार ही म्हैस. पण बऱ्याच शेतकरी बंधूंना जवळ पडतंय तिकडून, नांदेडहून, उस्मानाबाद, परभणी या ठिकाणाहून भरपूर जाफराबादीचे फोन येतात मित्रांनो. त्याच्यामुळे हा व्हिडिओ टाकलाय. जर त्यांना कोणाला पाहिजे असेल तर तिकडून न्यायला जवळ आहे. परत मुंबईला फार्मर आले, परत उलटा सुलटा भाडा लागतो. म्हशीची किंमत तुम्हाला फोनवर सांगितली जाईल मित्रांनो. 20 लिटर दूध देणारी म्हैस आहे, त्याच्यामुळे किंमत किती असेल हा तुम्ही अंदाज करूनच मगच फोन करा मित्रांनो. ज्या शेतकरी बंधूंना म्हैस आवडत असेल, खरंच जेन्युइन पाहिजे असेल दुधाची क्वालिटी, फॅट डेअरीवर ज्यांना दूध टाकायचे त्यांना फॅटची पण चांगली क्वालिटी आहे. फॅट आपण काय वैयक्तिक तिची काढलेली नाहीये, पण जाफराबादी टॉपची म्हणजे त्याला फॅट पण असणारच चांगली. कासाची साईज बघा, एकदम एक्सलंट क्वालिटीची कासी आहे. सडातलं अंतर वगैरे काय काय जाफराबादीचे मोठे सड असतात, जास्त मोठे सड चालत नाही मित्रांनो. ही मोठी साईजचे सड पाहिजे, जेणेकरून म्हैस बसताना उठताना काही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे सड जाण्याची भीती काही नसते आणि पोटाला धरून व्यवस्थित कास आहे, एकदम फिट. अशा म्हशी ब्रिडिंगच्या पण लायक येतात. कासावरच्या मिल्क फेन वगैरे तो सुद्धा बघू शकता तुम्ही मित्रांनो, इम्प्रूव्हमेंट मिल्क फेन येतात. जेणेकरून त्या सांगतात की बाबा मी म्हैस दुधाची आहे, तिची क्वालिटी दुधाची आहे. चांगल्या म्हशीचे किंवा दूध देणाऱ्या म्हशीचे कॅरेक्टर असतात, ते कॅरेक्टर सर्व म्हशीमध्ये आहेत. पूर्ण शरीरावरच्या शिरा सुद्धा एकदम दिसतात मित्रांनो. खरंच जेन्युइन ज्यांना घ्यायची त्यांनीच कॉल करा मित्रांनो. उगाच तुमचा पण टाइम वायाला माझा पण. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन आहेत, आपले व्हिडिओ पाहत असतील, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात वेळोवेळी. ज्या शेतकरी बंधूंचे व्हिडिओ टाकायचे आपल्या चॅनलवर, त्यांनी सुद्धा व्यवस्थित व्हिडिओ बनवून चांगला फोटो आणि क्लिअर व्हिडिओ जर पाठवला तर तुमचे सुद्धा व्हिडिओ बनवल मित्रांनो. जेणेकरून बाजार बंद आहेत, खरेदी विक्रीला शेतकऱ्यांना प्रॉब्लेम व्हायला लागला आहे. जेवढं आपल्याच्याने शक्य तेवढं करणार मित्रांनो. बरेच फोन येतात आमचे व्हिडिओ टाकायचे, पण चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ पाठवा मित्रांनो, क्लिअर आले पाहिजे. तुमचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केले जातील. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र.